शिवसेना फुटी नंतरची ही पहिलीच निवडणूक होती ज्यामध्ये खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर हे जनतेच्या मतपेटीतून मिळणार होत आणि याचं उत्तर जनतेनं दिलेलं आहे या लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना तेरा जागांवर झाला या तेरा जागांवर कोणी बाजी मारली जनतेनं कुणाला कौल दिला कोण जिंकलं कोण पडलं हे स्पष्ट झालंय

लढलेल्या तेरा जागांमध्ये पहिली जागा होती बुलढाण्याची बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव उभा होते यात बाजी मारली ती शिंदेच्या शिवसेनेने प्रतापराव जाधव हे विजयी झाले त्यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतं मिळाली त्यांनी नरेंद्र खेडेकरांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी पराभव केला नरेंद्र खेडेकरांना तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली बुलढाण्याच्या जनतेने शिंदेच्या शिवसेनेला कौल दिला दुसरी जागा होती कल्याणची इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदेना पुन्हा उमेदवारी देण्यात आली तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर राणे यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलं होतं या सामन्यात श्रीकांत शिंदेंनी बाजी मारली आणि सलग हॅट्रिक साधली आहे श्रीकांत शिंदेंनी पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस इतकी मतं घेत वैशाली दरेकरांचा दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस इतक्या मोठ्या मताधिक्यानं पराभव केला वैशाली दरेकरांना तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव मतं मिळाली कल्याणच्या जनतेनं शिंदेंच्या शिवसेनेला कौल दिला तिसरी जागा होती मावळची मावळमध्ये एकनाथ शिंदेंनी दोन टर्म खासदार राहिलेल्या श्रीरंग बारणे यांना तर उद्धव ठाकरेंनी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहिलेल्या संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक ठरली सुरुवातीला महायुतीसाठी सोपी वाटणारी निवडणूक संजोग वाघेरे यांच्यामुळं नंतर ती अधिकच चुरशीची बनली होती पण या लढाईत श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली श्रीरंग बारणेंनी सहा लाख ब्याण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी पराभव केला पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा मतं मिळाली मावळच्या जनतेनं शिंदेंच्या शिवसेनेला कौल दिला चौथी जागा होती हिंगोलीची हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून त्यानंतर बाबुराव कदम कोहळीकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं कारण भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांना हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली होती हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली तर उद्धव ठाकरेंनी निष्ठावंत शिवसैनिक नागेश पाटील आष्टीकरांना तिकीट दिलं होतं आणि या लढाईत नागेश पाटील आष्टीकरांनी चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मतं घेऊन बाबुराव कदम कोहळीकरांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन इतक्या मताधिक्यानं पराभव केला कोहळीकरांना तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस मतं मिळाली आणि हिंगोलीकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला कौल दिला पाचवी जागा होती छत्रपती संभाजीनगरची इथं एकनाथ शिंदेंनी संदीपांड भुमरेंना तिकीट दिलं होतं तर उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती पण या सामन्यात चंद्रकांत खैरेंचा सा दारुण पराभव झाला निकालाच्या दिवशी मतमोजणीत संदीपांड भुमरे आणि इम्तियाज जलील आघाडीवर राहिले संदीपान भुमरेंनी चार लाख शहात्तर घेत इम्तियाज जलील यांचा एक लाख चौतीस ला। मत हजार मतांनी पराभव केला तर जलील यांना तीन इतकी मतं मिळाली तर खैरेंना केवळ दोन लाख त्र्याण्णव हजार मिळाली चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले छत्रपती संभाजीनगरच्या जनतेनं शिंदेच्या शिवसेनेला कौल दिला सहावी जागा होती हात कणंगल्याची इथं एकनाथ शिंदेंनी धैर्यशील मानेंना तर उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटील सरुडकरांना तिकीट दिलं होतं या सामन्यात धैर्यशील माने विजयी झाले धैर्यशील मानेंनी पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतं घेत सत्यजित पाटील सरुडकरांचा तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी पराभव केला सत्यजित पाटील सरोडकरांना पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट मतं मिळाली हातकणंगले वाशिमची शिंदेच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंनी संजय देशमुख यांना उमेदवारी दिली तर एकनाथ शिंदेंनी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली होती या सामन्यात संजय देशमुख यांनी पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मतं घेत राजश्री पाटील यांचा चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला राजश्री पाटील यांना पाच लाख तीनशे चौतीस मतं मिळाली इथं ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला आठवी जागा होती ठाण्याची ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बाले किल्ला असल्याने इथली प्रतिष्ठेची होती इथं एकनाथ शिंदेंनी नरेश म्हस्के यांना तिकीट दिलं होतं तर उद्धव ठाकरेंनी निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारेंना तिकीट दिलं होतं या प्रतिष्ठेच्या लढाईत नरेश म्हस्के विजयी झाले नरेश म्हस्केंना सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस इतकी मतं मिळाली त्यांनी राजन विचारेंचा दोन लाख सतरा हजार अकरा इतक्या मताधिक्यानं पराभव केला राजन विचारेंना पाच लाख सतरा नववी जागा होती शिर्डीची शिर्डीतून उद्धव ठाकरेंनी भाऊसाहेब वाघचौरेंना उमेदवारी दिली होती तर एकनाथ शिंदेंनी दोन टम खासदार राहिलेल्या सदाशिव लोखंडेंना उमेदवारी दिली होती या लढाईमध्ये भाऊसाहेब वागचौरे विजयी झाले वाघचौरे चार लाख शहात्तर हजार नऊशे इतकी मतं घेत सदाशिव लोखंडेंचा पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी पराभव हो केला लोखंडेंना चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर मतं मिळाली इथं ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला दहावी जागा होती नाशिकची या जागेवरून महायुतीमध्ये पेच होता त्यामुळे एकनाथ शिंदेंनी अगदी शेवटच्या क्षणी हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर केली होती पण या लढाईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजभाऊ वाजेंनी सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस इतकी मत घेत हेमंत गोडसेंचा एक लाख बासष्ट हजार एक इतक्या मताधिक्यानं दारून पराभव केला

यामिनी जाधव यांना जाध तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं पडली इथं ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला बारावी जागा होती दक्षिण मध्य मुंबईची इथून उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंना तर एकनाथ शिंदेंनी राहुल शेवाळ यांना उमेदवारी दिली होती या लढाईत अनिल देसाई विजयी झाले अनिल देसाई यांनी तीन लाख पंच्याण्णव हो एक हजार एकशे अडतीस एक मतं घेत राहुल शेवाळ यांचा त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला राहुल शेवाळेंना तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चौपन्न मतं मिळाली या मतदारसंघातही ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला आणि शेवटची तेरावी जागा होती उत्तर पूर्व मुंबईची इथून उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांना तर एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर यांना तिकीट दिलं होतं या अटीतटीच्या सामन्यामध्ये रवींद्र वायकर अल्पशहा मतांनी निवडून आले रवींद्र वायकर यांनी अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तीकरांचा पराभव हो केलाय रवींद्र वायकरांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मतं मिळाली तर अमोल कीर्तीकरांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं पडली या तेरा लोकसभा मतदारसंघात झालेल्या लढतीत एकनाथ शिंदे सात जागा तर उद्धव ठाकरे सहा जागा राखण्यात यशस्वी ठरले आता तुम्ही बोला शिवसेना कोणाची तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा आणि फॉर द पीपलला ला लाईक व फॉलो जरूर करा